नमस्कार मी काचल कुलसुंदर आपण पाहत आहात शिवनेर प्राईम शिवनेर प्राईम मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत कोल्हापूर सांगलीमध्ये महापूर स्थिती अजूनही गंभीर असून आतापर्यंत एक लाख अडतीस हजार पाचशे तेहतीस लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे राष्ट्रीय आपत्ती दलाचे बावीस नौदलाचे सव्वीस तटरक्षक दलाचे तेरा व सैन्य दलाचे आठ पथके मदतीला पाठवण्यात आले आहेत अनेक गावे वाड्या वस्तीतील लोक पुराच्या पाण्यात अडकले मदत कार्य सुरू आहे तर जीवापाड जीव लावणारी जनावरे मृत्युमुखी पडली आहेत तर आता सांगली व कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात हवाई दलामार्फत खाद्य पॅकेट पुरवण्यात येत असून पिण्याचे पाणी गॅस पेट्रोल डिझेल याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे पूर ओसरण्यासाठी अनेक धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पूर नियंत्रक कक्षाचे समन्वयक नियंत्रक अधिकारी श्री एस एम शिंदे यांनी दिले आहे याचीच काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी संतोष पडवळ यांनी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा